मित्र हो नमस्कार। चला आज आपण मराठी कविता ऐकणार आहोत। कवी आहेत मुंबईच्या माधुरी ताम्हाणे देव। माधुरीजींचे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत, पैकी एक आहे काव्याक्त आणि दुसरा आहे चांदण्यांच्या तळाशी। त्यांच्या चांदण्यांच्या तळाशी या संग्रहातील दोन छोट्या छोट्या कविता त्या आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत। मित्रहो, कविता लहान मोठी अशी नसतेच, कविता ही परिपूर्ण असते आणि ती जीवनाच्या तळाचा शोध घेण्यासाठी निघालेली असते। कारण माणसाचं जीवन अनेक अशा सुंदर नैसर्गिक संबंधांनी बनलेलं आहे, परंतु ते सौंदर्य माणसाला टिपता आलं पाहिजे आणि ज्या माणसाला असं सौंदर्य टिपता येतं तो कवी होत असतो। कारण सर्वच माणसं निसर्गाचा अपरिहार्य असा घटक आहेत, निसर्गाच्या प्रभावात आणि परिणामात ते जगत असतात, परंतु हे प्रभाव आणि परिणाम पचवून आलेल्या अनुभवामध्ये निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न किती लोक करतात? उत्तर, फारच कमी लोक करतात असंच आहे। कारण प्रकृतीच्या प्रत्येक ऋतूचा संबंध हा जीवनातील सर्वच संवेदनांवरती होत असतो आणि अशा निसर्ग प्रेरित निसर्ग प्रभावित संवेदना जेव्हा जागृत होतात तेव्हा जीवनाच्या शोधासाठी कवी निघालेला असतो। आता हा जीवनाचा शोध घेतो कशातून? तर तो आलेल्या अनुभवांतून। ज्या प्रकारचे अनुभव जीवनामध्ये येतात ते अनुभव शब्दस्पर्श रूप रस गंधामध्ये असतात आणि ते आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करत असतो। कवीही तेच करतो, कवीही अनुभव ज्ञानेंद्रियांनीच घेतो, परंतु कवीचं अनुभव घेणं हे थोडंसं वेगळं असतं। वेगळं यासाठी असतं की कवी एकदा आलेला अनुभव पुन्हा पुन्हा घेऊन तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या कवितेतून तो तसा मांडतो। मित्रहो, निसर्गाचं आणि माणसांचं नातं हे अनादिसिद्ध अशा स्वरूपाचं आहे आणि अशा अनादिसिद्ध स्वरूपाच्या नात्यामध्ये रंग भरण्याचं काम प्रकृतीचे म्हणजे निसर्गातील वेगवेगळे ऋतू करत असतात। ऋतू करत असतात म्हणजे ऋतू नव्या प्रकारचे नवनवे अनुभव देत असतात, असे अनुभव की ज्यानं जीवन पुलकितच होतं। उदाहरणार्थ, पावसाळा हा एक असाच ऋतू आहे। पहिल्या पावसाच्या धारा झरू लागतात, मन पुलकित होतं, मातीला सुगंध येऊ लागतो, तो सुगंध आसमंतात भरून जातो, चैतन्यशील अशी हिरवाई आपोआपच धरित्री लिहून पुढे येते। धरित्रीच्या अंगा खांद्यावर आलेली ही हिरवाई जीवनाला सुद्धा आनंद देणारी वैभवी वाटू लागते। पक्षी गातात ते मधुर वाटतं, फुलं उमलतात हे अद्भुत असतं। सारं काही पहिल्या पावसाने जणू काही आकस्मित जादुई छेडी फिरवून हे सगळं आणलेलं असतं। ज्या रस्त्यावर काल रखरख होती त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी हलकी हिरवळ आलेली असते। कोण असतो हे करणारा सगळा जादूगर? तो जादूगर असतो निसर्ग आणि या निसर्गाच्या किमयेने मानवी मन पुलकित होतं। तिथे जीवनाचा तळ गाठण्यासाठी हा कवी धडपडत असतो। जर त्याला तळ सापडला तर अनुभव पुनरुज्जीवित होतात आणि कविता होते। माधुरी ताम्हाणे यांची पहिली कविता पावसाची कविता ही अशीच आलेली आहे, याच अनुभूतीतून आलेली आहे। त्यांची दुसरी जी कविता आहे ती म्हणजे मनाचा आठव। मन कधीही कुणालाही कळालेलं नसतं। मन किती व्यापक आहे, चराचराच्या पलीकडे आपण असं अनेकदा म्हणतो की वायूच्या वेगानं मन धावत असतं, चराचराच्या पलीकडेसुद्धा ते जाऊन अद्भुत कल्पनारम्य अशा विश्वात रमत असतं। वैनाईनी म्हणजे बहिणाबाई चौधरींनी फार सुंदर मनाचं वर्णन केलेलं आहे की मन असं वढाळ आहे, उभ्या पिकात एखादं ढोर असावं, म्हणजे ढोरं चरणीला लागावीत आणि त्यातल्या एखाद्या वढाळ ढोराने
धुऱ्यावर न चरता चरताच एखादं एखादं पेरलेलं पिकाचं ताट खावं तसं हे मन आहे. मानवी मनाचा वेध अनेक कवींनी अनेक भाषांमधल्या कवींनी घेतलेला आहे. तसाच मानवी मनाचा किंवा स्वतःच्या मनाचा ठाव घेण्यासाठी माधुरीजी तळमळताना दिसतात. हे तळमळणं काय असतं एक लक्षात घ्या. कविता ही इतक्या सहज होत नाही, तिला वेदनेची एक किनार असलीच पाहिजे. आणि जेथे जेथे ही वेदनेची किनार असते तिथे तिथं हे तळमळणं असतंच. जीवनामध्ये आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून ही तळमळ पुढे आलेली असते. बुडत असे जग देखवेना डोळा येतो कळवळा म्हणून या म्हणणाऱ्या जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा हा अनुभव आलेला आहे. तसाच एक सहज साध्य अनुभव की एका विशिष्ट वयात जेव्हा शरीराला आपण असण्याची जाणीव होते तेव्हा त्या आपणचा संबंध हा कुठेतरी कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी आलेला असतो आणि ती एक ओळख होते. ही जी ओळख असते तो एक अनुभव असतो आणि पुढे मग तो मनाचा आठव बनतो. वय वाढू लागतं, समाज नवे नवे नाते निर्माण करतो, कुटुंब ती नाती स्वीकार करतं आणि मग आपल्या जीवनात केव्हा तरी भेटलेल्या कुठल्या तरी वळणावरती एकरूप आपण झालेले असतो. त्या त्या वळणावरील भेटीचा आठव पुन्हा पुन्हा मनात झुरू लागतो झरू लागतो आणि त्यातून कवीला मनाचा तळ सापडतो. ह्या आठवणी सहज साध्य नसतात, त्या येतात सहज, परंतु त्याची साध्यता जी असते ही अत्यंत सूक्ष्म अशा दुःखाची किनार घेऊन येत असते. एकरूप होण्यासाठी शब्दांशिवाय असतं का? शब्द हे नुसतं व्यक्त होण्यासाठी नसतात, तर शब्द एक आगळं तत्वज्ञान घेऊन जीवनाला पुढे घेऊन जाण्यासाठी तत्पर असतात. अशा तत्पर शब्दांची बनलेली अनुभवनिष्ठ कविता ही माधुरी ताम्हाणे यांनी सादर केली आहे. चला ऐकूयात माधुरी ताम्हाणे यांच्या दोन कविता. नमस्कार, मी माधुरी ताम्हाणे देव मुंबई आणि मी दोन लहानशा कविता वाचतीये. तेव्हा पहिली कविता पावसाची. रंग बदलला आकाशाचा बघता बघता, जलधारांनी धरला ठेका झरता झरता, रूपधरेचे खुलून आले सरित भिजता. हिरवी जादू जंतर मंतर ढग तरंगता, अत्तर झाली ओघी माती सरित नाता, सुगंध गैरा फुलासा आला फुलता फुलता, पंख मिटे तो अनाम पक्षी सरित भिजता, ऊर दाटुनी आला त्याचा घरटे स्मरता, त्यास पाहुनी आठव हळवा, मनी दाटला बेट मनाचे जळात बुडाले बघता बघता, बेट मनाचे जळात बुडले बघता बघता. धन्यवाद. आणि ही दुसरी कविता आहे, हे जे आपण भेटलो अक्षराच्या निमित्ताने तशी भेटीची, असे भेटलो. कविता अशी आहे, असे भेटलो कसे भेटलो आठवणींचा हिंदोळा, असे भेटलो कसे भेटलो आठवणींचा हिंदोळा, किती बोललो किती हसलो रिमझिमणाऱ्या या वेळा, अक्षर अक्षर वाचत गेलो पंखच फुटले शब्दांना, फुल पाखरू आपण झालो मनात गिरकी घेताना, तळहातावर रंग उमटले हलके हळवे काहीसे, पान कोवळे शहारलेले पुसले त्याचे ठसे कसे, वाट हरवली बनात नंतर ऋतू संपला बहराचा, थवा निघाला घेऊन अक्षर तुझ्या दिशेने स्वप्नांचा, वाट हरवली बनात नंतर ऋतू संपता बहराचा, थवा निघाला घेऊन अक्षर तुझ्या दिशेने स्वप्नांचा. धन्यवाद.